आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूर येथे 16 ते 18 फेब्रुवारी रोजी राजश्री शाहू राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन. आम्ही रसिक जयसिंगपूर आणि जयसिंगपूर नगर परिषदेच्या वतीने आयोजन. जयसिंगपूर येथील आम्ही रसिक आणि जयसिंगपूर नगर परिषदेच्या शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या वतीने 16 ते 18 फेब्रुवारी राजश्री शाहू राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील श्री दानचंदजी गोडावत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित तसेच नाट्य शुभांगी जयसिंगपूर यांच्या सहकार्याने राजश्री शाहू राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा 2018 शुक्रवार दिनांक 16 ते रविवारी 18 फेब्रुवारी 2018 दरम्यान आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत अध्यक्ष राजेंद्र नांद्रेकर, कार्याध्यक्ष मिलिंद शिंदे, उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी दिली. यावेळी राजेंद्र झेले, दादासो पाटील, सुभाष टाकळीकर, पराग पाटील, डॉक्टर अतिक पटेल, रमेश यळगुटकर, बबन यादव आदी मान्यवर उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. एखाद्या शहराची भरभराट जर व्हायची असेल तर त्याच्यामध्ये व्यापार, सांस्कृतिक कार्य, शैक्षणिक सुविधा या बाबी अत्यंत महत्त्वाच्या असतात. आता जयसिंगपूर स्थापनेला 100 वर्षे होऊन गेली. संस्कृती आणि नाट्यप्रेमी शाहू महाराजांनी हे गाव बसवलं. त्याच्यामध्ये सुरुवातीपासून नाटकाची आवड, एकांकिकेची आवड जयसिंगपूरच्या रसिकांना निश्चित आहे. यापूर्वीसुद्धा जयसिंगपुरामध्ये स्पर्धेचं आयोजन केलं होतं. प्रेक्षकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळालेला होता. आणि यावर्षी जे काही एकांकिका स्पर्धेचं आयोजन जयसिंगपुरामध्ये होते त्याच्यामध्ये ज्या एकांकिका ज्या निवडलेल्या आहेत त्या महाराष्ट्रातल्या विविध स्पर्धामध्ये अत्यंत यशस्वी ठरलेल्या आणि नंबरामध्ये आलेल्या एकांकिका आहेत. दिवसागणिक होतंय कसं की विषय आणि आशय याच्यामध्ये अभिव्यक्ती याच्यामध्ये नाटकामध्ये बरीच स्थित्यंतर होत निघालेली आहेत. आणि अशा पद्धतीची सगळ्या विषयांना स्पर्श करणारी नाटकं म्हणजे एकांकिकेच्या स्वरूपामध्ये जयसिंगपुरातल्या लोकांना 3 दिवस पाहायला मिळणार आहेत. जयसिंगपूरच्या नाट्यरसिकांनी निश्चितपणे या एकांकिकेंचा लाभ घ्यावा आणि जयसिंगपूरच्या सांस्कृतिक शहर म्हणून जी काय प्रतिमा तयार होती आहे त्याला पण आपण हातभार लावावा.